नमस्कार आपले स्वागत आहे आपण एक चमत्कारिक अद्भुत शक्ती काय आहे ह्याबद्दल खूप जणांच्या मनात संभ्रम पण असतो ही वाईट की चांगली तुम्ही जेव्हा उसका भला किया असे बोलता त्या भला या शब्दाकडे तुम्ही नीट पहा अर्थ लाभ होतो म्हणजेच कर भला सो हो भला जर तुम्ही कोणाचे चांगले काम केले नाहीत तर वाईट सुद्धा करू नका निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे देता तेच तुमच्याकडे बोमरँग होऊन येते त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा जितके पॉझिटिव्ह व्हाल तेवढेच तुमची कामे होतील मन प्रसन्न होईल अशाच ह्या अद्भुत शक्तीचे नाव आहे रेकी रेकी हा जपानी शब्द आहे रे चा अर्थ वैश्विक व सर्वव्यापी कीचा अर्थ आहे प्राणशक्ती म्हणजेच ही वैश्विक प्राणशक्ती आहे ती सगळ्यांच्यात असते खूप जणांना त्याचा बोध होत नाही ही एक नैसर्गिक उपचार पद्धतीसुद्धा आहे सगळ्यांना देव सारखेच बनवतो काही तुम्हाला काही आपल्या बुद्धीचा विकास करतात तर काही करतच नाहीत तसेच आहे या रेकीचे तुम्ही चांगले काम करण्यासाठी त्याचा वापर केला तर पहा मन कसे प्रफुल्लित होते आपल्याला हे अद्भुत आविष्काराची जाणीव करण्यासाठी कोणीतरी गुरु लागतो आपल्या डाव्या हातात रोग बरा करण्याचे ईश्वरी पावित्र्य सामर्थ्य कौशल्य आणि अनुभव आहे त्याचप्रमाणे उजव्या हातात सुद्धा असेच वैश्विक प्राणसामर्थ्य आहे ह्या दोन हातांच्या पवित्र स्पर्शामध्ये मनुष्याला सुख शांती समृद्धी वैभव आणि आरोग्य प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे रेकीचा सा तंत्र मंत्र जादोटोणा यांच्याशी काहीच संबंध नाही तसेच समहोन किंवा मानसोपचाराचाही प्रकार नाही रेकीसाठी तीन गोष्टी हव्यात एक इच्छा श्रद्धा व विश्वास मग पहा जीवन कसे सुंदर होते यातून होणारे फायदे शक्तीचा समतोल साधला जातो तणाव नाहीसा होतो कोणताही आजार मुळापासून बरा करण्यास मदत होते जागरूकता वाढते माणसाला आनंदी बनवते तरुणपणा टिकण्यास मदत करते कोणतेही सकारात्मक काम रेकी मदत करते त्यामुळे रेकी आपल्याला कशी मदत करते हे तुम्हाला यावरून समजलेच असेल हा विषय कसा वाटला हे जरूर कळवा तुम्ही माझ्या वास्तू अनंत ऐश्वर्य कार्यक्रमात नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा पुन्हा भेटू नवीन विषयासह नवीन भागात धन्यवाद